नवी मुंबई मध्ये कालपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती, पण सायंकाळी पावसाने जोर धरला। आज खारघर रेल्वे स्टेशन समोरील बोगद्यामध्ये पाणी साचलं, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सखल भागामध्ये पाणी साचतंय। पावसाच्या आगमनाने नवी मुंबईत गारवा वाढलेला आहे। नवी मुंबईची ही दृश्य आपण बघू शकतो, या ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर जे प्रवासी लोकलसाठी जातात सकाळी सकाळी, त्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत, त्यांना या पाण्यातूनच वाट काढत पुढे जावं लागतंय। नवी मुंबई ज्या ठिकाणी कधीही पाणी साचत नाही जास्त, त्या ठिकाणी सुद्धा यंदाच्या या मुसळधार पावसामध्ये पाणी साचल्याचं दिसतंय। दरम्यान रात्रभर मुसळधार पाऊस बरसत होता, कालही रिमझिम पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं होतं। यामुळे नवी मुंबईकर सुखावलेले आहेत, उकाड्यापासून त्यांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पावसाच्या आगमनानं नवी मुंबईत गारवा वाढलाय। दरम्यान काही ठिकाणची ही दृश्य पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे। नवी मुंबई जिथे सर्व काही व्यवस्थित असतं, तिथं मात्र पाण्याचं नियोजन केलं नाही का व्यवस्थितपणे, असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण इथंही पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय, पहिल्याच पावसामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत।